स्टूडेंट्स कशा आहात तुम्ही? बघा, आपण 7th स्टँडर्ड मॅथमॅटिक्स लेक्चर सीरीज चालू केली आहे. त्यामध्ये आपण जे तुमचे चॅप्टर्स आहेत ते एक एक डिटेल मध्ये शिकत आहोत. त्यामधला जो तुमचा चॅप्टर नंबर 11 आहे सर्कल, तो आपण लास्ट लेक्चर मध्ये चालू केला होता. त्याबद्दल आपण बघा सर्कल म्हणजे काय, त्याच्यामध्ये सर्कल बद्दल सगळी बेसिक जी इन्फॉर्मेशन आहे ती आधीच्या लास्ट लेक्चर मध्ये बघितलेली आहे, जी की तुमच्या बुक मध्ये ऑलरेडी दिलेली आहे. तर बघा, तुम्ही ते लेक्चर जर पाहिले नसतील तर आधी ते लेक्चर बघून घ्या, म्हणजे तुम्हाला हे आता जे आपण प्रॅक्टिस सेट जो तुमचा आहे नेक्स्ट तो सोडवणार आहोत, तो सोडवायला तुम्हाला खूप इझी जाईल. तर बघा, सुरू करूया तुमचा प्रॅक्टिस सेट 42. प्रॅक्टिस सेट 42. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर नवीन असाल विद्यार्थी मित्रांनो तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसंच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता बघा, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला काय सांगितलेलं आहे, कम्प्लीट द टेबल. तुम्हाला एक टेबल दिलेला आहे आणि त्या टेबलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा. बघा स्टुडंट्स, काय करायचं आहे, कुठं डायमंड दिला आहे तर कुठं तुम्ही टेक्स्ट बुक समोर ठेवून बसायचं आहे. तर कुठं डायमीटर दिला असेल तर तुम्हाला रेडियस काढायला सांगितलेले आहे आणि सर्कमफरन्स काढायला सांगितलं आहे. म्हणजे तुम्हाला कोणती पण एक व्हॅल्यू इथे दिलेली असणार आहे आणि त्यानुसार तुम्ही दुसऱ्या व्हॅल्यूची तुम्हाला इथं काढायच्या आहेत. तर बघा, आपण काय करूया, क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये तुमचा क्वेश्चन आहे. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट मध्ये जो तुमचा फर्स्ट आहे, फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा स्टुडंट्स, तर इथं बघा तुम्हाला काय केलेलं आहे, रेडियस दिलेले आहे. काय दिलेले आहे, रेडियस दिलेले आहे. म्हणजे तुम्हाला आर दिलेला आहे, किती आहे, 7 सेंटीमीटर. रेडियस दिलेली आहे बघा स्टुडंट, 7 सेंटीमीटर. त्यानंतर तुम्हाला काय काढायचं आहे, डायमीटर डी काढायला सांगितलेलं आहे आणि सी म्हणजे सर्कमफरन्स तुम्हाला काढायचं आहे. तर बघा, आपण लास्ट लेक्चरला आपण बघितलं होतं जसं की बघा मग आर काढायचं असेल तर आपल्याला कोणतं फॉर्म्युला युज करावं लागेल, डी काढायचं असेल तर कोणता फॉर्म्युला युज करावं लागेल आणि सी जर काढायचं असेल तर कोणत्या फॉर्म्युला युज करून आपण काढू शकतो. तर बघा स्टुडंट्स, हे सगळं आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलेलं आहे. तर बघा मग तुम्हाला जर डी आधी फाइंड आउट करायचं असेल स्टुडंट्स, तर तुम्हाला काय करावं लागत बघा, काय करावं लागत, डी इज इक्वल टू काय होतं आपण पाहिलं होतं, डीचा डायमीटर इज इक्वल टू काय होतो बघा, 2R. काय होतं, 2R. मग बघा, 2R मल्टिप्लाय बाय आर म्हणजे किती आहे, 7. 2 मल्टिप्लाय बाय 7 म्हणजे किती आहे तुमची रेडियस, सॉरी तुमचा डायमीटर किती आला, 2 मल्टिप्लाय बाय 7 14 सेंटीमीटर. किती आला, 40 सेंटीमीटर. डायमीटर किती आला, 40 सेंटीमीटर. त्यानंतर बघा स्टुडंट्स, आपण आता काय काढून घेतलेलं आहे, डी काढून घेतलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आपल्याला काय करायचं आहे, सी म्हणजे सर्कमफरन्स काढायचं आहे. काय काढायचं आहे, सी. मग बघा, सी आपल्याला फाइंड आउट करायचे. मग सी इज इक्वल टू काय आहे, सर्कमफरन्स इज इक्वल टू काय आहे, कोणता फॉर्म्युला आपण युज करण्यासाठी सांगितलं. आता लास्ट लेक्चर मध्ये आपण काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. मग इथे तुम्ही काय करणार, सी इज इक्वल टू 2πr. सी इज इक्वल टू काय आहे बघा, 2πr. हा फॉर्म्युला युज करून आपण सर्कमफरन्स किती आहे ते काढायचं आहे. 2 मल्टिप्लाय बाय 5 ची किंमत किती असते, कॉन्स्टंट असते बघा, 5 ची किंमत कॉन्स्टंट असते. 22 डिवाइडेड बाय 7 मल्टिप्लाय बाय आर किती दिलेले आहे, 7. आर किती दिलेला आहे, 7. तर बघा इथं काय होणार, मग इथं काय होणार बघा, सॉरी आपण आर काय केलेला आहे, काढलेला आहे. आर किती आहे, आर काय आहे बघा, आर किती आहे आपलं इथं, आर आपल्याला 7 दिलेला आहे, सॉरी 7. मग काय होणार, 7 7 7 म्हणजे 7 काय होणार, कॅन्सल होणार. मग किती राहिले, 2 मल्टिप्लाय बाय 22.
टू मल्टीप्लाय बाय 22, मग जर आपण 2 मल्टीप्लाय बाय 22 केलं तर किती येते 44, किती येते 44 सेंटीमीटर, किती येते 44 सेंटीमीटर। तर डी म्हणजे डायमीटर किती आला आपला 40 सेंटीमीटर आणि सी म्हणजे सर्कमफरन्स किती आला 44 सेंटीमीटर। समजलं का की कशा प्रकारे आपण सॉल्व करायचं आहे? हा तुमचा क्वेश्चन नंबर फर्स्ट आहे। आता असंच काय करूया आपण, एक क्वेश्चन नंबर सेकंड बघूया। क्वेश्चन नंबर सेकंड, बघा क्वेश्चन नंबर सेकंड काय दिलेला आहे। क्वेश्चन नंबर सेकंड, क्वेश्चन नंबर फर्स्ट मधला क्वेश्चन नंबर सेकंड काय दिलेला आहे तुम्हाला? इथं फक्त डी दिलेला आहे, इथं फक्त डायमीटर दिलेला आहे। किती दिलेला आहे डायमीटर तुम्हाला इथं? 28 सेंटीमीटर, 28 सेंटीमीटर। आणि तुम्हाला काय फाइंड आउट करायचं आहे बघा, इथं रेडियस आणि इट्स सर्कमफरन्स, सर्कमफरन्स रेडियस आणि सर्कमफरन्स तुम्हाला काय करायचं आहे, काढायचं आहे रेडियस आणि सर्कमफरन्स। तर बघा, तर बघा तुम्हाला डायमीटर दिलेला आहे आणि डायमीटरचे हाफ काय असते? रेडियस असते। डायमीटरचे हाफ काय असते? रेडियस असते। हे आपण लास्ट लेक्चर मध्ये शिकलोच आहोत। तर बघा डायमीटर म्हणजे काय? रेडियस असते। तर मग काय येणार बघा, आर इज इक्वल टू काय येणार? मग आर इज इक्वल टू डी डिवाइड मध्ये किती येणार? टू। मग डी किती आहे डायमीटर बघा, 28 आणि 2, 2 वन जा 2, 2 वन जा 2 आणि हे किती आहे? 2 फोर जा 8। मग तुमचं इथे किती येणार? 40 सेंटीमीटर, म्हणजेच आर इज इक्वल टू किती आलं? 14 सेंटीमीटर। समजलं का स्टुडंट्स? किती इजी आहे, आर काढून घेतलेलं आहे म्हणजेच रेडियस आपण काढून घेतलेली आहे। आणि आता आपल्याला काय करायचं आहे? सी म्हणजे सर्कमफरन्स काढायचं आहे। तर सर्कमफरन्स काढण्यासाठी आपल्याला इथं कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे बघा, तर तुम्हाला इथं डायमीटर दिलेला आहे म्हणजेच आपण इथं सर्कमफरन्स म्हणजे सी इज इक्वल टू, सी इज इक्वल टू पाय डी हा फॉर्म्युला यूज करू शकतो बघा, सी इज इक्वल टू पाय डी। मग पायची किंमत किती आहे? 22 डिवाइड मध्ये 7, कॉन्स्टंट आहे आपल्याला माहिती। आणि इथे किती येणार? 28, किती येणार? 28। आर किती आहे आपलं, सॉरी डी किती आहे? 28 सेंटीमीटर, म्हणजे 7 म्हणजे 7 आणि 7 फोर जा 24, 7 फोर जा 24। मग किती राहिले? 22 मल्टीप्लाइड बाय 4 इज इक्वल टू 4, 4 टू जा 8, 4 टू जा 8, म्हणजे 22 मल्टीप्लाय बाय 4 किती येणार? 88 सेंटीमीटर। किती येणार स्टुडंट्स? 88 सेंटीमीटर। किती आला मग तुमचा सर्कमफरन्स? किती आला? 88 सेंटीमीटर। आणि आर म्हणजे रेडियस किती आली तुमची? 14 सेंटीमीटर। समजलं का स्टुडंट्स तुम्हाला क्वेश्चन नंबर सेकंड? आता बघा क्वेश्चन नंबर थर्ड, क्वेश्चन नंबर थर्ड आणि फोर्थ हे तुम्ही काय करायचं आहे? होमवर्क साठी घ्यायचं आहे। खूप इझी आहे बघा क्वेश्चन नंबर थर्ड आणि फोर्थ। आता आपण काय करूया, जो तुमचा क्वेश्चन नंबर सेकंड आहे, क्वेश्चन नंबर सेकंड आपण घेऊया। तुम्हाला काही अडचण असेल तर स्टुडंट्स कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करत चला। तुम्हाला लेक्चर आवडलं का नाही हे पण कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगत चला, म्हणजे अजून चांगल्या प्रकारे तुम्हाला इथं मी टीच करेल। आता बघा स्टुडंट्स क्वेश्चन नंबर सेकंड काय दिलेला आहे? इफ द सर्कमफरन्स ऑफ अ सर्कल इज 176 सेंटीमीटर फाइंड इट्स रेडियस। काय दिलेला आहे बघा क्वेश्चन फर्स्ट, बघा इफ द क्वेश्चन नंबर सेकंड टाका बघा, क्वेश्चन नंबर सेकंड, इफ द सर्कमफरन्स ऑफ ए रेडियस, मी सी लिहिते बघा, सर्कमफरन्स ऑफ ए रेडियस इज किती आहे?
सर्कमफरन्स, सॉरी सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल इज 176 आहे. किती आहे? 176. काय काढायचं सांगितलं आहे आपल्याला? फाइंड इट्स रेडियस म्हणजे आर. काय का फाइंड करायचं आहे आपल्याला स्टूडेंट्स? आर फाइंड करायचं आहे. किती इजी आहे मग? काय करायचं आहे आपल्याला? कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे? तर आर काढायचं असेल तर मग सी इज इक्वल टू 2πr म्हणजे सर्कमफरन्स इज इक्वल टू 2πr. सर्कमफरन्स इज इक्वल टू सी इज इक्वल टू 2πr. मग बघा स्टूडेंट्स, सर्कमफरन्स दिलेला आहे आपल्याला, किती आहे? 176. किती आहे? 176. आणि काय काढायचं आहे आपल्याला बघा, 2 मल्टीप्लाय बाय पाय ची किंमत आपल्याला माहिती आहे, 20 डिवाइड बाय 7 आणि मल्टीप्लाय बाय आर, मल्टीप्लाय बाय आर. इथपर्यंत समजलं का स्टूडेंट्स? आता बघा आपल्याला काय करायचं आहे, आर ला इज इक्वल टू ज्या या साईडला म्हणजे इकडच्या बाजूला आपल्याला आणायचं आहे. मग त्याच्यासाठी काय होणार इथं बघा, काय होणार मग, आर इज इक्वल टू 176 मल्टीप्लाय बाय 7 आणि डिवाइड मध्ये काय होणार, 2 मल्टीप्लाय बाय 22. समजलं का अशा प्रकारे होणार? इथपर्यंत समजलं का स्टुडंट्स? आता बघा मग आता काय होणार, आता बघा स्टुडंट्स काय होणार, आता ह्याला आपण सोडवायचं आहे. म्हणजेच बघा, 2 1 2 आणि 2 2 2 2 8 16, किती राहिले? 1 2 8 16. आणि त्यानंतर बघा तसंच बघा मग इथे काय येणार, 11 जर ह्याला आपण हे केलं डिव्हिजन डिवाइड केलं बघा इथे काय येणार, 1 2 ना. आणि मग बघा इथे किती राहिले, इथे किती राहिले, 2. मग परत बघा, नाहीतर डायरेक्ट जरी केलं बघा स्टुडंट्स, तुम्ही डायरेक्ट जरी केलं 22 4 88 4 मल्टीप्लाय बाय 7, 21 1 21 22 किती 22 4 किती 88. तर मग काय येणार बघा, आर इज इक्वल टू 4 मल्टीप्लाय बाय 7, किती येणार, 28. किती येणार, 28. काय काढलं आपण आर, मग आर किती येणार आपली, 28 सेंटीमीटर्स. समजलं का स्टुडंट्स कशा प्रकारे फाइंड करायचं आहे? अजून एकदा लक्ष द्या, काय करायचं आहे फक्त आपल्याला आर सर्कमफरन्स काढायचं, सर्कम आर काढायचं आहे. म्हणून आपण काय केलं, सर्कमफरन्सचा फॉर्म्युला यूज केला, सर्कमफरन्स इज इक्वल टू 2πr आणि व्हॅल्यू पुट अप केल्या आणि कॅल्क्युलेशन केलं बघा, 176 मल्टीप्लाय बाय 7 आणि 2 मल्टीप्लाय बाय 22. काय केलं मग आपण, 2 न 176 ला डिवाइड केलं, किती आलं, 88 आणि 22 न 88 ला डिवाइड केलं, किती आलं, 4. 4 मल्टीप्लाय बाय 7, 4 मल्टीप्लाय बाय 7, किती आलं मग आपलं, 28. समजलं का? हा तुमचा होता क्वेश्चन नंबर सेकंड. अशाच प्रकारे आपण क्वेश्चन नंबर थर्ड पाहूया. क्वेश्चन नंबर थर्ड बघूया काय आहे बघा. क्वेश्चन नंबर थर्ड, द रेडियस ऑफ ए सर्क्युलर गार्डन इज, रेडियस ऑफ ए सर्क्युलर गार्डन, सर्क्युलर गार्डनची रेडियस दिलेली आहे बघा, आणि किती दिलेली आहे ती, 56 मीटर. किती दिलेली आहे, 56 मीटर. म्हणजेच काय दिलेलं आहे बघा, आर दिलेलं आहे 56 मीटर. आणि त्यानंतर बघा काय सांगितले तुम्हाला, की व्हॉट वुड इट कॉस्ट टू पुट ए 4 राऊंड फेन्स अराउंड धिस गार्डन ऍट अ रेट ऑफ 40 रुपीज पर मीटर. तर बघा काय करून घ्यायचं आधी बघा स्टुडंट्स, आधी काय करून घ्यायचं, बघा सी इज इक्वल टू,
इज इक्वल टू किती आहे 2 पाय आर। आधी आपण काय करूया स्टूडेंट्स, आधी आपण काय करूया आता सरकमफेरेंस आपण काढून घेऊया। काय काढून घ्या सरकमफेरेंस, तर बघा मग काय येणार 2 मल्टीप्लाय बाय 22 डिवाइडेड मध्ये 7 इन द 56 7 काय पाय ची व्हॅल्यू आहे आपल्याला माहिती आहे, मग 7 इन द 7 7 8 जा 56 मग काय झालं 2 मल्टीप्लाय बाय 22 मल्टीप्लाय बाय 8 मग काय येणार मग स्टूडेंट्स काय येणार मग इथं बघा इथं काय येणार 22 इथे किती येणार 44 2 ने 22 डिवाइड केलं तर काय 44 मल्टीप्लाय बाय 8 किती येणार मग बघा 8 4 जा 32 आणि किती झाले 3 कॅरी 3 झाले परत 8 4 जा 32 आणि कॅरी 3 किती होतात 35 मग तुमचं सरकमफेरेंस किती आला इथं स्टुडंट्स किती आला 35 352 आलं किती आलं 352। आता काय सांगितलेलं आहे बघा फॉर वन राऊंड ऑफ फेन्सिंग रिक्वायर्ड म्हणजे बघा एक राऊंड साठी आलेलं आहे किती फॉर वन राऊंड फेन्सिंग रिक्वायर्ड किती आहे 352 किती आहे 352। आता काय करायचं आहे स्टुडंट्स बघा आपल्याला फोर राऊंड साठी विचारलेलं आहे मग काय करायचं आहे फोर राऊंडेड फेन्सिंग देअरफोर फोर राऊंडेड फोर राऊंडेड फेन्सिंग फोर राऊंडेड फेन्सिंग किती येणार मग काय करायचं फोर न मल्टीप्लाय करायचं आपल्याला तर फोर ने कशाला मल्टीप्लाय करायचं आहे बघा 352 ला किती ला 352 ला तर काय येणार तुम्हाला 1408 मीटर। इथपर्यंत समजलं का काय केलेलं आहे आपण तर बघा फॉर वन राऊंड ऑफ फेन्सिंग रिक्वायर्ड किती आहे इथे आपण काढून घेतलेलं आहे सरकमफेरेंस किती आहे 352 मीटर। त्यानंतर बघा फोर राऊंड साठी काय केलेलं आपण फोर मल्टीप्लाय बाय 352 ला फोर ने मल्टीप्लाय केलेला आहे किती भेटला आपल्याला तुम्ही मल्टीप्लाय करून बघा वाटलं तर। आणि आता बघा मग कॉस्ट ऑफ फोर राऊंड ऑफ फेन्सिंग कॉस्ट ऑफ फोर राऊंड ऑफ फेन्सिंग कॉस्ट ऑफ फोर राउंड ऑफ फेन्सिंग कॉस्ट ऑफ फोर राउंड ऑफ फेन्सिंग मग बघा लेंथ ऑफ फेन्स लेंथ ऑफ फेन्स मल्टीप्लाय बाय काय येणार मल्टीप्लाय बाय कॉस्ट काय येणार कॉस्ट तर बघा किती आहे लेंथ ऑफ फेन्स किती आहे मग किती आहे आता आपण काढली बघा इथे किती आहे 1408 मल्टीप्लाय बाय काय येणार इथं 40 काय येणार 40। आणि बघा स्टुडंट्स मग इथं काय येणार तुम्ही जर याचं मल्टिप्लिकेशन केलं तुम्ही जर याचं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला काय आन्सर भेटतं बघा 56,320 रुपीज 56,320 रुपीज हे काय झालं तुमचं फायनल आन्सर। मग तुम्ही नाही तर खरे लिहू शकता द कॉस्ट ऑफ पुट ग्राउंड फेन्सिंग इज किती आहे 56,320 रुपीज। हे होते तुमचा क्वेश्चन नंबर थर्ड। आता बघा स्टुडंट्स क्वेश्चन नंबर फोर हे तुम्हाला होमवर्कला घ्यायचं आहे आणि तुम्ही होमवर्क करता का नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा बघा तुम्ही होमवर्क करत चला। तुम्ही जर स्वतः जोपर्यंत एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करणार नाही तोपर्यंत तुम्हाला ते लक्षात राहणार नाही।
900 रुपये हे तुम्हाला सरकल जो चॅप्टर आहे तुम्हाला 9, 10, 11 जिथपर्यंत तुम्ही मॅथ्स शिकताल तिथपर्यंत तुम्हाला हे चॅप्टर्स अभ्यासायचं आहे पुढील वर्षामध्ये। तर बघा आत्ताच तुम्ही पूर्ण बेसिकपासून नीट व्यवस्थित शिकून घ्या, रिव्हिजन करत चला स्टुडंट्स, तुम्हाला याचा खूप फायदा नक्की होईल बघा। तर आता आपण काय करूया नेक्स्ट लेक्चरमध्ये जो तुमचा यानंतरचा पार्ट आहे राहिलेला या सर्कल चॅप्टरचा तो आपण घेऊया। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ, गुड बाय।